माझं नाव सृष्टी नेरकर. मी आता 10वीत शिकते. मी रचना विद्यालय नाशिक येथून आली आहे. तसेच माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे सेव्ह लाईफ. आता आपण बघतो की एखादा ॲक्सिडेंट झाला तर मग ती व्यक्ती एखाद्या कोपऱ्याला वगैरे पडली, कुणाचं त्या व्यक्तीकडे लक्ष नाही जात आणि मग ती व्यक्ती तिकडेच मरण पावण्याची शक्यता जास्त असते. आणि होणे दिलेल्या एका रिपोर्टनुसार 15 ते 29 वयातले जे आपली तरुण पिढी आहे ते ॲक्सिडेंट्समध्ये जास्त मारली जात आहे. म्हणजेच भारताची भावी पिढी ही ॲक्सिडेंटमध्ये मृत्यूमुखी पडत आहे. याच्यावरतीच मी विचार केला आहे आणि माझं सेव्ह लाईफ मॉडेल बनवलं आहे. याच्यात मी स्पेशल टाईपचे सेन्सर बसवले की ॲक्सिडेंट झाल्यानंतर सेन्सर ते सेन्स करेल ॲक्सिडेंट झाला आहे आणि तसं सिग्नल पुढे रिले, बझर, साईड इंडिकेटर्स, GPS, GSM जाईल. साईड इंडिकेटर्स, बझर आणि लाइट्स लागल्यामुळे आजूबाजूच्यांना कळेल की पुढे एखादा ॲक्सिडेंट झाला आहे आणि मग त्या व्यक्तीला गोल्डन अवरमध्येच मदत मिळू शकेल. तसेच रिले लागल्यामुळे गाडी जिकडे आहे तिकडे स्टॉप होईल. नाहीतर आपण बघतो की भरपूर वेळेस असं होतं गाडी पुढे स्किट होत जाते, मग तसं न होता गाडीचं इंजिन स्टॉप होईल. आणि GPS GSM घरी एक मेसेज जाईल आणि त्या व्यक्तीची एक्झॅक्ट लोकेशन कळेल की ॲक्सिडेंट कुठे झाला आहे आणि घरी कॉल पण जाईल. त्याच्यामुळे व्यक्तींना कळेल, घरच्यांना कळेल की ॲक्सिडेंट झाला आहे. ह्या प्रकल्पाचे मी पेटंटसाठी सुद्धा अप्लाय केले आहे. तसेच माझ्या नावावरती अजून 3 पेटंट्स आहेत. हे LED चालू आहे म्हणजे गाडीचं इंजिनसुद्धा चालू आहे. आणि आता जर एक गाडीचा ॲक्सिडेंट झाला LED लागले होत सर, LED आणि बझर लागला आणि आता फोन कॉलिंग आहे. इथे आपण बघू शकतो की कॉलिंग आहे म्हणजे आता आपल्या फोनवरती एक फोन सुद्धा येईल. फोन आला. याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर आपल्याला मॅप ओपन होऊन आपल्याला एक्झॅक्ट लोकेशन ॲक्सिडेंटची लोकेशन कळेल.